कोल्हापूर शहरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला 8 ऑगस्ट रोजी रात्री 10 सुमारास भीषण आग लागली. या आगीमुळे संपूर्ण कोल्हापूर शहर हादरलं. अनेक कलाकारांनी आणि सहृदय रसिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हळहळ व्यक्त केली आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या आगीमुळे कलाकार आणि रसिकांच्या मनाला ज्या जखमा झाल्यात त्या कधी भरून निघणाऱ्या नाहीत. सगळ्यात मोठं दुर्दैव म्हणजे ज्यांच्या नावाने हे नाट्यगृह उभारलं गेलंय त्या संगीत सूर्य केशवराव भोसले यांच्या जयंतीच्या 1 दिवस आधीच ही आग लागली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे राजश्री शाहू महाराज यांनी हे नाट्यगृह उभारलं होतं. केशवराव भोसले कोण होते आणि या नाट्यगृहाला त्यांचं नाव का देण्यात आलं जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी दीपाली कानसे, कॅमेरावर आहेत नितेश काळे. मातीतल्या खेळांपासून गळ्यातल्या दागिनांपर्यंत अनेक गोष्टींसाठी कोल्हापूर हे शहर प्रसिद्ध आहे. या शहरातल्या मातीत जसा रांगडेपणा आहे तसंच या शहरातील हवेत रसिकता आहे. म्हणून तर अनेक कलांना या शहराने आश्रय दिलाय आणि अनेक कलारत्नांचा या शहरात जन्म झालाय. असंच एक कलारत्न म्हणजे संगीत सूर्य केशवराव भोसले. एका साध्या कुटुंबात केशवरावांचा जन्म झाला होता. त्यांचे वडील वैद्यकी करायचे. केशवरावांना 3 भावंड होती. ते अगदी 4-5 वर्षाचे असतानाच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि घरची सगळी जबाबदारी त्यांच्या आईवर पडली. वडिलांनंतर घरची परिस्थिती बेताची झाल्यामुळे केशवरावांना शालेय शिक्षण घेता आलं नाही. पण शालेय शिक्षण सुद्धा न घेतलेल्या मुलाने मराठी नाट्यक्षेत्रात कधीही न विसरता येणारा धडा लिहिला. 15-4 मुलं असल्यामुळे केशवरावांच्या आईला काम करणं भागच होतं. त्यांची आई स्वदेश हितचिंतक नाटक मंडळीत स्वयंपाकाचं काम करायची. केशवराव आणि त्यांचा भाऊ दत्तात्रय हे त्यावेळी खूप लहान होते म्हणून ते आईसोबतच असायचे आणि तिथूनच केशवरावांचा नाट्यक्षेत्रात प्रवेश झाला. त्या नाटक मंडळींसोबत राहून केशवरावांच्या मनात नाटकाविषयी आवड निर्माण झाली. नाटक मंडळींचे चालक जनूभाऊ निमकर यांचं केशवरावांना मार्गदर्शन लाभलं. सोबतच दत्तोपंत जांभेकर बुवा यांच्याकडून केशवरावांना शास्त्रीय संगीताची तालीम मिळाली. अशा प्रकारे केशवरावांचा एक गायक आणि नट होण्याच्या दिशेने प्रवास सुरू झाला. सुरुवातीला केशवरावांना बाल कलाकाराच्या किंवा स्त्री पात्राच्या लहानसान भूमिका मिळायच्या. पण त्यांची खरी सुरुवात झाली ती 1902 मध्ये. 1902 मध्ये गोविंद बल्लाल देवळ यांचं शारदा हे नाटक आलं. मराठी संगीत नाटकांच्या इतिहासातील एक अत्यंत नावाजलेलं नाटक म्हणून शारदा नाटकाचा उल्लेख केला जातो आणि याच नाटकात केशवरावांना शारदाची भूमिका मिळाली आणि तेव्हापासूनच केशवराव भोसले हे नाव मराठी संगीत नाटकांच्या इतिहासात कायमचं कोरलं गेलं. शारदा ही भूमिका खूप गाजली आणि केशवरावांना खूप लोकप्रियता मिळाली. त्यानंतर केशवरावांनी सौभद्र, वृक्षकटिक यांसारख्या अनेक गाजलेल्या नाटकांमध्ये काम केलं. 1907 पर्यंत ते त्यांची आई ज्या नाटक मंडळीत स्वयंपाकाचं काम करायची त्या स्वदेश हितचिंतक नाटक मंडळीत काम करत होते. पण 1 जानेवारी 1908 रोजी हुबळी येथे त्यांनी स्वतःची ललित कलादर्श संगीत नाटक मंडळी स्थापन केली. त्या काळी मराठी नाट्यसंस्था त्यांना आश्रय देणाऱ्या संस्थानिकांचा आपल्या जाहिरातींमध्ये उल्लेख करायच्या. पण केशवरावांनी मात्र आपल्या संस्थेचा उल्लेख लोकश्रयाखालील संस्था असा केला होता. या संस्थेअंतर्गत सुरुवातीला ते जुनी नाटकं सादर करायचे पण नंतर त्यांनी नवीन नाटकही सादर करायला सुरुवात केली. वामनराव जोशी यांच्याकडून त्यांनी राक्षसी महत्वाकांक्षा हे नाटक लिहून घेतलं आणि त्या नाटकात त्यांनी मृणालिनीची भूमिका केली होती. त्यांची या नाटकातील भूमिका खूप गाजली. मुंबईत या नाटकाचा प्रयोग झाला त्यावेळी चाहत्यांनी त्यांचा भव्य सत्कार केला आणि त्यांना भेट म्हणून एक थैली दिली होती. केशवरावांनी ती थैली स्वतःकडे न ठेवता त्यांनी आपले गुरु दत्तोपंत जांभेकर यांना ती थैली अर्पण केली. सुरुवातीला केशवराव फक्त स्त्री भूमिका करायचे पण नंतर त्यांनी स्त्री भूमिका सोडून पुरुष भूमिका करायला सुद्धा सुरुवात केली. 1915 मध्ये त्यांनी संगीत मानापमान या नाटकात धैर्यधराची भूमिका केली होती. या नाटकातील त्यांची भूमिका खूप गाजली. मामा वरेरकर लिखित हाच मुलाचा बाप आणि संन्याशाचा संसार या 2 गाजलेल्या नाटकांमध्येही त्यांनी काम केलं होतं. बालगंधर्वांसोबत सौभद्र या नाटकाचा संयुक्त प्रयोग त्यांनी केला होता. रंगभूमीतील सजावटीबाबत नवनवीन प्रयोग करून केशवरावांनी त्यात सुधारणा केल्या होत्या. त्यांच्या राक्षसी महत्वाकांक्षा या नाटकाच्या वेळी मराठी रंगभूमीवर पहिल्यांदा मखमली पडद्याचा प्रयोग झाला. केशवरावांनी त्या काळात राबवलेला आणखी एक महत्वाचा उपक्रम म्हणजे ठरलेल्या वेळी नाटक सुरू करणं. त्यांच्या कार्यामुळे अच्युत बळवंत कोल्हटकर यांनी त्यांना संगीत सूर्य असं संबोधलं होतं. अशा या महान कलाकाराचा वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी मृत्यू झाला. या महान कलाकाराला आदरांजली म्हणून कोल्हापुरातील या नाट्यगृहाला त्यांचं नाव देण्यात आलं होतं. राजश्री शाहू महाराज 1902 मध्ये विदेश दौऱ्यावर गेले होते. या विदेश दौऱ्यामध्ये त्यांनी ठिकठिकाणची अनेक भव्य नाट्यगृह पाहिली. असंच एक नाट्यगृह आपल्या राज्यातही असावं आणि या नाट्यगृहामध्ये आपल्या मातीतील कलाकारांनी त्यांची नाटकं सादर करावी असा विचार त्यांच्या मनात आला. इथल्या लोकांना ती बघता आली पाहिजेत
म्हणून शाहू महाराजांनी कोल्हापुरात या भव्य नाट्यगृहाची स्थापना केली. हे नाट्यगृह 1915 मध्ये बांधून पूर्ण झालं आणि या नाट्यगृहाला महाराजांनी सुरुवातीला पॅलेस थिएटर असं नाव दिलं होतं. पण ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला आणि महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्यानंतर या नाट्यगृहाचं नाव बदलून संगीत सूर्य केशवराव भोसले असं करण्यात आलं. अशा या दोन रत्नांचं योगदान असलेल्या आणि अभूतपूर्व इतिहास असलेल्या या नाट्यगृहाला आग लागली ही खूप मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. हे नाट्यगृह लवकरात लवकर पूर्वस्थितीत यावं ही सर्वांची इच्छा आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि महा MTBच्या युट्यूब चॅनलला फॉलो करा.